अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जळगाव दौरा आटपून औरंगाबादकडे जात असताना जामनेर तालुक्यातील नेरीदिगर चौफुल्लीवर 150 ते 200 कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते। या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्यामुळे शिवसेनेचे अरुण पाटील व माजी युवासेना शहर प्रमुख रिजवान मनियार यांनी संबंधितांवर कार्यवाहीची मागणी केली आहे। आज इथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आले आणि इथे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला। 3-4 तासांनी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला। 50 ते 150 माणसे इथे उपस्थित होते। कोरोनाचा विषय करता काही करता नाही, ज्यांनी इथे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी। पोलीस लोकांनी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। देवेंद्र फडणवीस हे जामनेर तालुक्याच्या दौऱ्यावर नेरीदिगर चौफुल्लीवर आले असता त्या ठिकाणी जबरदस्त गर्दी, माणसांची गर्दी, कार्यकर्त्यांची गर्दी, 150 ते 200 कार्यकर्ते एकमेकाच्या जवळ होते। सगळं कोरोना त्या बाबतीत जे पालन करायला पाहिजे ते कुठल्याही प्रकारचं पालन झालं नाही। याच्या बाबतीत जे आहे त्याचं धोरण काय व्हा, भाजपचं नेमकं आणि पण लक्ष द्या, भाजपचं धोरण नेमकं काय, भाजपचं नेमकं धोरण काय, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। हे धोरण वितळ आले असता त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता भरपूर गर्दी केली। की त्यांना कोरोना वगैरे याच्याशी काही घेतलेलं नाही आणि त्यांनी त्याची पूर्ण धज्जा उडून टाकली। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।